गेली 5 वर्ष सोलापूर महानगरपालिकेवर भाजपची एक हाती सत्ता असताना सुद्धा सोलापूर शहरामध्ये खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले आहे। रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते आहेत असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झालेला आहे। या खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांना त्रास होत असून जीवित हानी देखील होत आहे। त्यामुळे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहर सोलापूर यांच्या वतीने भाजपा सरकार विरोधात तसेच निष्क्रिय स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांच्या विरोधात खड्ड्यातील पाण्यात नाव सोडून तसेच खड्ड्यात झाड आणि पणती लावून विविध घोषणा देत तीव्र आंदोलन करण्यात आले। पुढील काळात चांगल्या प्रकारचे रस्ते केले नाही तर याच्यापेक्षा तीव्र प्रकारचे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष निशांत साळवे यांनी दिला। गेल्या 5 वर्षांमध्ये सोलापूर महापालिकेमध्ये एक हाती भारतीय जनता पक्ष सरकार या सोलापूर शहरातल्या लोकांनी आणून दिलं, परंतु त्यांच्या निष्क्रिय कारभारामुळे आज सोलापूर शहरामध्ये अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि त्या खड्ड्यांमुळे अनेक विद्यार्थ्यांचा नाहक बळी जातो आहे। तरी देखील या सरकारला कोणत्याही प्रकारची जाग येत नाही आहे। या ठिकाणी सोलापूरमध्ये 25 स्मार्ट सिटीची योजना आणली, त्या स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांचा सुद्धा कुठल्याही प्रकारचं या सोलापूर शहरातल्या स्मार्ट रस्त्यांवरचे कुठल्याही प्रकारचं कंट्रोल नाही, त्याच्यामुळे अनेक ठिकाणी सोलापूर शहरामध्ये खड्डे पडलेत आणि याचं गांभीर्य देखील कुठल्याही प्रकारचं इथल्या अधिकाऱ्यांनाही ना इथल्या सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला नाही, त्याच्यामुळे आम्ही आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी रस्त्यात पंक्ती लावून आणि खड्ड्यांमध्ये झाड लावून या ठिकाणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसनं या सरकारचा आणि स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांचा निषेध केलेला आहे। कारण तुम्ही पाहता स्मार्ट सिटीमुळे अनेक बळी या ठिकाणी सोलापूर शहरातील लहान मुलं असतील, विद्यार्थी असतील, यांचा बळी जातो आहे, परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचं गांभीर्य घेताना या ठिकाणी अधिकारी दिसत नाहीत ना सत्ताधारी भाजप दिसत नाहीत। दोन देशमुखांच्या भांडणामध्ये या ठिकाणी 5 वर्ष महापालिकेमध्ये वाया गेली आणि त्याच्यामुळे कुठेतरी या अनेक विद्यार्थ्यांचा बळी जातो आहे, परंतु कुठल्याही प्रकारचं गांभीर्य या ठिकाणी दिसत नाही आहे। येणाऱ्या काळामध्ये जर या रस्त्यांची कामं पूर्ण झाली नाहीत तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं करू असेल किंवा भाजपातील नगरसेवक असतील यांना यावेळेस सोलापूर महापालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही जनता घरी बसल्याशिवाय शांत। यावेळेस अक्षय जाधव, शाहरुख हुच्चे, दत्ता बागमोडे, निखिल दरीगोळ, मिथुन लोखंडे, मुजीब सय्यद, ओंकार लोंढे, ओम सपकाळे, अनिकेत पाटील, बालाजी घोडके, शुभम साळुंखे, करण उघडे, सागर भोसले, अमर कदम, समर्थ भीमनवरू, फैजल मुल्ला, सार्थक साखरे आदी उपस्थित होते।